नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिली क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सिल्क साडीचा खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा सिल्क ब्लाऊज आला का खूप कंटाळा तो ब्लाऊज शिवायचा आणि अगदी आपल्याला नकोसा होतो पण असाच हा जो सिल्कचा जो ब्लाऊज आहे तो खूप सोप्या पद्धतीमध्ये कसा शिवायचा ते बघणार आहोत साईज छत्तीस सा आहे या ठिकाणी एकदम परफेक्ट मापासोबत ही आपली कटिंग असणार आहे आणि शिलाई असणार आहे छत्तीस साईजचा आपण ब्लाऊज बघत आहोत प्रिन्स कटचा तर चला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी साडे अकराची घडी घेतली आणि सगळ्या बाजूनी मी खुणा करून घेतल्या म्हणजे जी लाईन आहे ती सरळच येईल तर बाकीचा कपडा आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा कपडा कट केला त्यानंतर मागील उंची बघायची मागील उंची किती असते साधारणतः साडे तेरा एक इंच मिळून साडे चौदा म्हणजे शिवून साडे तेरा होईल काही इंची चौदा पण असू शकते तुम्ही उंचीनुसार घेऊ शकता इथे मी साडे तेरा म्हणजे एक इंच म्हणून साडे चौदा आणि पुढील साडे पंधरा घेतली इथे लाईन करून घ्यायची त्यानंतर जो लाईनचा कपडा आहे तो आपल्याला ठिकाणी कट करायचा कपडा पलटी करायचा आत्ता शोल्डर या ठिकाणी आपण छत्तीससाठी साठी अडीच आणि पावणे सहाचं या ठिकाणी घेतो तुम्ही साडेपाचचं पण घेऊ शकता जर तुम्हाला पट्टी कमी हवी असेल तर इथे मी साडेपाचंच घेतले मला पट्टी कमी हवी आहे म्हणून चौकोन करायचं आर्म होलसाठी म्हणजे मोंड्यासाठी पावणे सहाचा दोन दोन इंचावर खुणा केल्या चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊण मुंड्याचा आकार देऊन घेतला त्यानंतर पुढचा गळा आहे आपला सात इंचाचा चौकोन करायचा आहे प्रिन्स कटचा गळा घेताना कंपल्सरी सात साडेसातचाच घ्या नाही तर वरती जातो गळा आपला मध्यावरती चार खाली साडेतीन पुढे दीड इंच वरती दीड इंच आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने प्रिन्स कटचा आकार आपण या ठिकाणी देणार आहोत तर बघू शकता आपला प्रिन्स प्रिन्सकडचा आकार झालेला आहे आता मागचा भाग अडीच घेतला आहे मी मागचा गळा या ठिकाणी घेत आहे साडे दहा इंचाचा तुमच्या आवडीनुसार राहील तुम्ही दहाचा पण घेऊ शकता साडे दहाचा या ठिकाणी घेतलेला आहे आता छत्तीस साईज म्हटली की तुम्ही हाईट वाढवू शकता बरं का तुम्हाला जर चौदाची घ्यायची असेल तर तुम्ही चौदा म्हणजे पंधरा आणि सोळाची घेऊ शकता मुंड्याचा पहिला आकार आपण कट केला आहे सोबतच चार पदरावर त्यानंतर गळ्याचा आकार या ठिकाणी आपण कट करून घेतला त्यानंतर शोल्डर मधोमध या ठिकाणी आपण कट करून घेतले तर अशा पद्धतीने पुढील पार्ट आपला बाजूला झाला आता मुंढ्याचा जो आकार होता दुसरा तो कट करून घेतला आणि गळ्याची जो आकार आहे तोही कट करून घेतला आता मागचा भाग लगेच कट करायचा आहे तर अशा पद्धतीने मागील पुढील कटिंग या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता बाहीची कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये छातीचा चौथा भाग करा घडीसाठी नऊ इंचाची घडी आहे उंची किती आहे पाच इंच म्हणजे शिवून ती चारची होईल त्यानंतर तीन इंच वजा केले दोन इंच आपण कडेला घेतली फक्त तिरकी लाईन दिली आकार देण्यासाठी दोन मध्यवर्ती पाहून फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे तो दोनला मिळवायचा आहे पहिला आकार सोबत कट केला त्यानंतर बाही खोलली आणि एक तिरका आकार या ठिकाणी आपण कट करून घेतला बघा बाही आपल्या या ठिकाणी तयार झालेली आहे आता बघा सिल्क कपडा आहे आणि त्यावरती आपल्याला कटिंग करायची तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता बाहीसाठी बघा हा कपडा वापरा म्हणजे काय होतं बाही शिलाई करताना ती खालीवर होत नाही किंवा तिरकी होत नाही कधी कधी काय होतं सिल्क कपडा आपण कट करतो आणि आपली बाही तिरकी तिरकी होऊन जाते त्यामुळे काय करा जो मी आता भाग ठेवलेला आहे कोणता त्याच बाजूला तुमचा हा बाहीचा भाग आला पाहिजे जेणेकरून जी बाही आता तुम्ही शिलाई करशाल ती खूप छान येईल काटा पण साईडला काढून घेतला होता तो त्यावरती ठेवूया त्यानंतर आता बघा मागील भाग आणि पुढील भाग या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे तर बघू शकता किती सिल्क कपडा आहे अगदी सहज असा इकडे तिकडे होऊ शकतो असा कपडा आहे हा इथे तुम्ही काय करू शकता टाचन पिन पण लावू शकता मी इथे टाचन पीन कोणताही प्रकार या ठिकाणी वापरणार नाही आणि अगदी तशीच या ठिकाणी मी कटिंग करणार आहे फक्त मी काय केलंय बघा अस्तर त्यावरती ठेवलं आणि बरोबर तेवढ्याच मापाचं या ठिकाणी मी कट करत आहे त्याने काय होतं म्हणजे आपला जो ब्लाऊज पीस आहे तो लवकर शिले होतो आणि नंतर आपलं कट करायची बस म्हणजे थोडाफार वाढव झालेला कपडा कट करायची वेळ येत नाही तर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी मागील भाग पण या ठिकाणी आपल्याला कट झालेला आहे खूप सिल्क कपडा असल्यामुळे थोडा थोडा चेक करत चला बघा अशा पद्धतीने चेक करा आणि त्यानंतर मग आपल्याला ही कटिंग करायची आहे कमी वेळेत होणारा अतिशय सो अतिशय सोप्या पद्धतीमध्ये होणारा हा आपला ब्लाउज आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा तर आता या ठिकाणी आपला मागचा भागही कट झालेला आहे साईडला ठेवूया आता पुढील भाग आपल्याला या ठिकाणी कट करायचा एक आहे एकसारखा कपडा ठेवायचा आहे अगोदर कुठे जर तुमचा बघा मागे पुढे होत असेल तर एकसारखं ठेवा आणि नंतर तुम्ही या ठिकाणी कटिंग करू शकता तर अशा पद्धतीने आपण सिल्क साडीचा डेली यूजसाठी हा ब्लाऊज बघत आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये कट कसा करायचा तर कटिंग आपली झालेली आहे आता आपल्याला शिवायची व्हिडिओ पण बघायची अशा सोप्या पद्धतीमध्ये तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी एक नंबरला मी घेणार आहे बाही अस्तरचा सिल्कचा ब्लाऊज झटपट कसा शिवायचा तर सगळ्यात सोपी पद्धत आहे ही एक नंबरला घ्यायची आहे तुम्हाला बाही तर खाली काय ठेवलं आहे कपडा ब्लाऊज पीसचा त्यानंतर त्यावरती अस्तरचा कपडा साधारणत अर्ध्या इंचा एक रेश कमी अशी माझी शिलाई आहे तेवढी शिलाई आपण या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी तिरकी कातर द्यायची आणि समोर आपल्याला अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी लगेच दाब टीप द्यायची याने काय होतं आपल्याला जो कपडा असतो तो मागे पुढे होत नाही आणि बाहीची फिनिशिंग खालची बाजू जी आहे ती खूप छान बसते तर अशा पद्धतीने आपली या ठिकाणी आतली शिलाई झाली आता सुईच्या बाजूला आपण लगेच त्यावरती एक शिलाई करणार आहोत वरच्या बाजूलाही लगेच शिलाई तर बघू शकता बाही आपली किती सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तयार झाली थोडासा वाढव झालेला कपडा मी जागेवर लगेच कट करणार आहे कारण मग काय होतं नंतर प्रॉब्लेम येत नाही तर ठीक आहे या ठिकाणी आपला झालेला आहे बाहीचा जो भाग तयार त्यावर त्यात आपल्याला जो काढलेला काठ होता तो जोडायचा आहे तर इथे मी दोन्ही सारखेच काठ कट करून घेतले आता काय आहे फक्त त्यावरती ठेवलंय बघा त्यावरती आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना आता इथे मी धागा चेंज केलेला आहे ब्लॅक वापरते कारण काय होतं जो काठाचा कलर आहे तो वेगळा आहे ब्लाउज पीसचा कलर जो आहे तो वेगळा आहे त्यामुळे तुम्ही बाईसाठी थोडासा वेगळा धागा बदली करा आणि नंतर मग पुन्हा तुम्हाला जो आहे ब्लाउज पीसला तो लावू शकता तर दोन्ही बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायच्या आहे जेव्हा तुमची बाई शिले होईल दोन्हीही एकावर एक ठेवा चेक करा दोन्ही आपल्या सारख्याच पाहिजे नाही तर काय होतं कधी कधी मग एक बाही जास्त एक बाही कमी होऊन जाते त्यामुळे जागेवरच ही बाही आपल्याला चेक करून लगेच कट करायची असते दोन्ही बाह्या आप आपल्या तयार आहे बघू शकता आता ही जी बाही आहे ती साईडला ठेवूया त्यानंतर दोन नंबरला मी घेत आहे मागचा भाग बघा मागचा भाग घेतला सिल्क आहे पण मग तो गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित करा त्यावरती मी अस्तरचा भाग ठेवला आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे शिलाई शिलाई करत असताना जेव्हा जो खालचा कपडा आहे तो व्यवस्थित वेळेवेळी चेक करा नाहीतर काय होतं खालचा कपडा निष्ठून जातो आणि मग आपली वरची शिलाई आपण चालू ठेवतो दोन्ही कपडा आपल्याला सोबत पकडायचा आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची लवकरच तुमच्यासाठी क्रॉस पट्टीचा जो प्रिन्स कटचा ब्लाउज आहे त्याचा व्हिडिओ येईल थोड्याशा व्हिडिओ आधी आपण बनवलेल्या होत्या त्याच व्हिडिओ मी या ठिकाणी शे तुमच्याबरोबर शेअर केला आहे पण एक जो व्हिडिओ आहे सगळ्यांचीच खूप डिमांड आहे की ताई आम्हाला क्रॉस पट्टीचा प्रिन्स कटचा जो व्हिडिओ आहे तो पाहिजे लवकरच तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रिन्स कटचा ब्लाऊज जसा सिल्कचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघत आहोत तशा सर्व व्हिडिओ तुम्हाला टॉप शिलाई क्लासवरती सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळतात आणि तुम्हाला समजेल अशी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की बघा आणि ट्राय पण करून बघा आता बघा शिलाई झाल्यानंतर मी काय केलं थोडाफार वाढव झालेला जो कपडा आहे तो जागेवर लगेच कट करून घेते म्हणजे काय होतं तुम्ही जशी अशी सवय जर लावली जागेवरच कपडा कट करायचा आहे शिलाई झाल्यानंतर मग नंतर तो जोडण्याच्या वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही आता कमरेचा टक्स बघा न टेप घेता मी काय केलं आहे तीन -ती तीन इंचाचा -ती टक्स या ठिकाणी देऊन घेतला आहे बघा तीन तीन इंचाचा गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवलं फक्त खालच्या बाजूला आपण शिलाई करून घेतली ब्लाऊज पीस अस्तरचा कपडा शिलाई झाला आता लगेच कमरेचा टक्स या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे कमरपट्टी लगेच या ठिकाणी कमरपट्टी जोडून घ्यायची साधारणतः किती दीड इंचाची पुष्कळ होते कधी कधी खूप मोठी झाली होती ही चांगली दिसत नाही मग दीड इंचाची तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती तुम्ही द्यायची आहे दापटी त्यानंतर त्या थोडंसं पुन्हा दुमडायचं आहे बघा इथे दुमडायचं त्यावरती मद शिलाई आणि मधोमध आपण मोठी शिलाई घेणार आहोत बघा मागचा भाग या ठिकाणी आपला तयार झालेला आहे साईडला ठेवूया बाही झाली मागचा भाग झाला आता पुढचा भाग बघायचा आहे आता पुढचा भाग काय अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचा आता बघा डावी बाजू म्हणजे आस्तरची डावी बाजू पकडली म्हणजे ही उजवी बाजू येईल गळ्यापासून मी जी, जी शिलाई चालू केली ती परत त्याच गळ्यापर्यंत येईल अशा पद्धतीने ये ही शिलाई आपल्याला घ्यायची असते फक्त कपडा गोळा होऊन देऊ नका व्यवस्थित चेक करा मग शिलाई घेत चला दुसरी बाजू आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची कधी कधी काय होतं सिल्क कपडा आल्यामुळे आपल्याला खूप कंटाळा येतो किंवा असं तर नको तो ब्लाऊज शिवायला त्यापेक्षा आपण दुसरा शिवूया पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमचा सिल्कचा ब्लाउज शिवला तर कमी वेळेत तुमचा ब्लाऊज होतो फक्त अर्ध्या तासात हा ब्लाऊज तुमचा तयार होईल वेळही लागणार नाही आता या ठिकाणी आपली सर्व शिलाई झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडाफार वाढव झालेला कपडा तो जागेवर आपण लगेच या ठिकाणी कट करायचा आहे मला तुम्हाला सांगायचं एवढंच कारण असं की जागेवर कट करा जागेवर कट करा म्हणजे काय की नंतर मग मा तुम्हाला अडचण येणार नाही म्हणून ना 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 ही सवय ठेवत चला जेणेकरून जोडायच्या वेळेस फिटिंग करायच्या वेळेस काहीच अडचण येत नाही एकावर एक कपडा हा आपल्याला ठेवायचा आहे आणि जो प्रिन्स कटचा आकार आपण आखून घेतला होता बघा अस्तरवरती तो आपल्याला ठिकाणी कट करून घ्यायचा आहे शिलाई झाल्यानंतर कट करा म्हणजे सोप्यात सोपं आपल्याला होऊन जातं त्यानंतर जो कट झालेला पार्ट आहे त्यावरती आपण शिलाई करून घ्यायची दोन्ही जे पार्ट आहे त्यांच्यावर आपण ह्याच पद्धतीने शिलाई करणार आहोत म्हणजे जोडण्याच्या वेळेस खूप सोप्यात सोपे हे आपले जोडले जातात तर शिलाई झाली बघा इथे माझा थोडासा कपडा गोळा झाला मी तो उसवला आणि मग वरून शिलाई मी खाली चालू केली कधी कधी असंही होऊ शकतं बरं का कधी कधी असंही होऊ शकतं गोळा होतो उसवा आणि दुसऱ्या बाजूने शिलाई करून बघा म्हणजे काय होतं पुन्हा प्लेन होते तर अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करू शकता आता जोडायचं आहे डावी बाजू म्हटली की खालची घ्यायची लगेच पाऊण इंचाची शिलाई मधोमध मद अर्ध्या इंचाची शिलाई आणि वरती पण आपल्याला घ्यायची आहे पाऊण इंचाची शिलाई जोडत असताना जो खालचा वरचा कपडा गोल राऊंडमध्ये आला पाहिजे बघू शकता एकदम कप्स लावल्यासारखा आकार या ठिकाणी आपला आलेला आहे मस्तच असा आता इथे काय करायचं आहे लगेच आपला पाऊण इंचा आकार खाली घ्यायचा आहे म्हणजे खोल करायचा आहे आणि फक्त मोंड्याचा जो बघा मोंड्याचा कोणता प्रिन्स कटचा आकार तिथपर्यंत हा आकार आपला कट करायचा आहे इथेही मी नॉर्मल थोडासा कट करून घेतला आहे आता डावी बाजू झाली उजवी बाजू उजवी बाजू म्हटली की वरची पकडायची पाऊण इंचाची मधोमध अर्धा आणि खालीही पाऊण इंच अशा पद्धतीने आपण ही प्रिन्सकडची शिलाई द्यायची आहे दोन शिलाई या ठिकाणी मी देणार आहे त्यानंतर सेम तीच पद्धत थोडंसं कपडा पुन्हा थोडा एकसारखा कट केला आहे खालच्या बाजूचा मुंढ्याचा आकार पण आपण पाऊण इंचाच्या अंतरावरती ते एकसारखा खोल करून घ्यायचा आहे खूप जास्त वरती मी नाही गेले मी फक्त जो आकार जोडला होता कटचा तिथपर्यंतच कट, कट केला आहे क्रॉसची पट्टी न लावता सरळच पट्टी फक्त क्रॉसमध्ये शिलाई तर ही घेतलेली आहे मी चार इंचाची म्हणजे ती दोन इंचाची होईल आणि जिथे प्रिन्स कटचा टक्स आहे तिथे अर्धा इंचाची चून तिरकी कातर समोर पट्टी घेऊन आपण दापटीप आणि आतली बाजू पकडून आपण क्रॉसची शिलाई जशी कमर पट्टी लावतो ना सेम तीच पद्धत पुढे पण आपल्याला वापरायची फक्त क्रॉसमध्ये शिलाई घ्यायची दोन्ही बाजूला त्याच पद्धतीने आपण ही क्रॉस पट्टी लावणार आहोत डबलची पट्टी घेतल्यामुळे काय होतं खूप छान असं ही आपलं इथं फिनिशिंग येते त्यामुळे तुम्ही शक्यतो डबलचीच घेत चला दोन्ही पट्ट्या जोडून झाल्या आता काच पट्टी बटनपट्टी जोडण्याच्या पूर्वी चेक करा गळा मागे पुढे झाला तर एकसारखा करायचा नाही झाला तर काय हरकत नाही डबलची पट्टी इथे मी दीड इंचाची घेतली आणि उजवी बाजू मी आतली पकडली थोडंसं दोमडलंय त्यानंतर आता जी शिलाईची पट्टी आहे त्या पट्टीवर आपण या ठिकाणी ही पट्टी घेणार आहोत आणि साधारणतः व्हीचे आकार देताना जे सुईचं टोक आहे ते खाली करत चला म्हणजे काय होतं व्हीचे आकार छान येतात या ठिकाणी पाच ते सहा विचे आकार तुम्ही देऊ शकता कमी कमी अंतरावर साथ दिले तरी था। चालेल विची पट्टी झाली काचपट्टी बघायची काचपट्टी पण या ठिकाणी आपली तयार झालेली आहे तर मी किती जी घेतली डबलची आपण साधारणतः सव्वा इंचाची खाली दुमडलं सुईच्या बाजूने लावली आणि त्यानंतर आपण इथे थोडीशी तिरकी कातर पुन्हा समोर घेऊन आपण या ठिकाणी दिलेली आहे दापटी आणि आतली जी बाजू आहे पाऊन इंचाच्या अंतरावर तिथे आपण शिलाई देऊन घेतली बघा एकावर एक ठरलं इथे गळा मागे पुढे झाला आता खडून आखून घेतला शिलाई केली त्यानंतरच हा गळा आपल्याला कट करायचा आहे तर बघू शकता पुढील पार्ट पण आपल्या ठिकाणी तयार झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जोडायचे मागचा भाग सुईचा त्यावरती उलटा भाग ठेवायचा आहे उजव्या बाजूचा खालची बाजू सारखी पकडली मी वरती साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई जो भाग तुमचा मागे पुढे होईल तो लगेच जागेवर कट करा आता इथे मोंड्याचा आकार बघा इथे पण नॉर्मल थोडंसं आजूक मला खोल करावा लागेल कारण जो मागचा भाग आहे तो कवर होण्यासाठी थोडासा मी खोल करून घेतला आणि जी शोल्डर पट्टी आहे ती पण थोडीशी नॉर्मल एकसारखी करून घेतली आता दुसरी बाजू बघायची आता फक्त काय करायचं खालची बाजू पकडा एकसारखी आहे का आहे त्यानंतर वरची बाजू बघा इथे शिलाई आपल्याला द्यायची आहे मोंड्याची बाजू बघा इथे थोडासा कपडा आपला खूप जास्त वरती जातो मग काय करायचं आहे इथे शिलाई करून घेतली मी आणि हा वरचा आकार कट करून घेतला तरी पण आपला आकार मागे पुढेच होत आहे तर मग काय करायचं आहे मोंड्याचा जो आकार आहे तिथे मी थोडीशी या ठिकाणी शिलाई करून घेणार आहे बघा या ठिकाणी शिलाई झाली होती थोडीशी उसवलं आहे मी आणि इथे मी थोडीशी शिलाई अजून दाबणार आहे म्हणजे पाऊण इंचाचा जो आकार होता थोडं मी त्या ठिकाणी वाढवलेला आहे म्हणजे काय होईल जो मोंड्याचा आकार आहे तो खूप छान असा या ठिकाणी बसेल आणि शोल्डर उतरणार नाही तुम्ही अशाही पद्धतीने या ठिकाणी करू शकता मागचा पुढचा भाग बघायचा आहे आता इथे मला किती लागत होतं पावणे सहा लागत होतं मग मी पावणे सहावर इथे पुन्हा एकसारखा आकार कट करून घेतलाय मागे पुढे झाला तर एकसारखा कर नाही झाला तर तसा ठेवलं तरी चालेल पण शक्यतो मोंढ्याचा आकार शिवतानी आपण थोडासा वरती जातो थोडासा खोल करत चला पाऊणी इंचाच्या अंतरावरती म्हणजे काय होतं शोल्डर छान बसतं उतरत नाही मोंडाही छान बसतो कुठेही बाईला फुगा येत नाही दोन्ही बाजू चेक झाल्या आपल्याबरोबर आता मागचा भाग थोडा जास्त झाला आहे तो जागेवर लगेच कट करायचा आहे कट झालेला जो भाग आहे शिलाई करत चला म्हणजे कपडा मागेपुढे होत नाही आणि निष्टत नाही बाही जोडायची जो भाग खोल आहे म्हणजे पुढील पकडायचा तो बाहीचा भाग खोल तो पुढील आणि फुगीर म्हणजे मागील आता खाली कपडा सुईचा आणि उलटा बाहीचा त्यावरती ठेवायचा आणि शिलाई करायची डबलची शिलाई बाही आपली जोडून झाली दुसरी बाही पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी जोडायची आहे आता फिटिंगची खुणा फिटिंगची खून किती आहे या ठिकाणी छत्तीससाठी आहे एकोणतीस कमर मग किती घेतले मी साडेचौदा इथे सव्वा सात सव्वा सात साडेसात साडेसात म्हणजे पंधरा होईल सव्वा सात सव्वा सात म्हणजे साडेचौदा होईल आणि पाठीमागे पण साडेचौदा म्हणजे एकोणतीस बरोबर होईल आता सुईच्या बाजूने आपण शिलाई करून घ्यायची त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा इथे कट करायचा आहे आणि जी मेन फिटिंग आहे ती आतल्या बाजूने आपल्याला करायची आहे दोन्ही बाजूला सेम त्याच पद्धतीने सुईच्या बाजूने अगोदर शिलाई करून घ्या थोडासा वाढाव झालेला कपडा कट करा आणि त्यानंतर मग आतली जी फिटिंग आहे ती मेन आहे इथे आपल्याला काय आहे ज्या खडूच्या खून आहे त्याच्यावर आपण शिलाई घेणार आहोत जर तुमची खडूची खून नाही आली मागे पुढे झाली तर त्याचा मद्य पकडायचा आहे दंडवेर या ठिकाणी साडेसहा वरती मी खून करून या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची मागे पुढे करत एकदम वरची जी बाजू आहे ती आपण नऊ नऊ इंच पकडली होती ती सांगायचीच राहिली फक्त कमरचं सांगितलं गेलं वरची बाजू जी आहे ती नऊ नऊची आहे म्हणजे छत्तीस आणि कमर एकोणतीस कधी छत्तीसला कमर तीस पण येऊ शकतं बरं का असं काही नाही तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता दोन्ही बाजूच्या फिटिंग आपल्याला ह्याच पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये करायची आहे एकदम परफेक्ट मापासोबत छत्तीस साईजचा हा आपला ब्लाऊज होता थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल मस्तच हा ब्लाऊज तयार झाला इथे गोट वापरायचा आहे आपल्याला तर मी ब्लाऊज पीचाच कपडा घेणार आहे आणि तो तिरक्यामध्ये या ठिकाणी आपण कट करायचा आहे लांबीला कितीही घ्या रुंदीला साधारणतः एक इंचांचं अंतर घेतलं तरी चालेल चा चा। आता ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला कट करायच्या आणि एकमेकाला या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्या जोडून घ्यायच्या आहे जोडत असताना डबलची शिलाई जोडून झालेल्या ज्या पट्ट्या आहेत त्या आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची दुमडून घेतले त्यावरती शिलाई जेव्हा तुम्ही पायपिंगची गोटची पट्टी लावशाल तेव्हा जी पट्टी तुम्ही तयार करशाल ती तिरक्यामध्ये त कट करा आणि मग जोडा एकमेकाला आणि मग शिलाई करून घ्या पुन्हा अशा पद्धतीने आता जोडताना पण तुम्हाला कशी जोडायची आहे जर तुम्ही ओढून ही पट्टी लावली तर तुमचा गळा चुकला जाईल आणि एकदम सैलमध्येही जर ही पट्टी तुम्ही लावली तर तुमचा गळा खूप सुंदर असा छान या ठिकाणी बसेल आता आपण या ठिकाणी गोट नाही घेणार आपण पायपिंग घेणार आहोत पायपिंग म्हणजे काय एकदम थोडासा पातळसा कपडा असतो बाहेर दिसणारा गोठ म्हणजे काय जाडसर जी बाजू आहे बाहेरची ती जाडसर दिसते आता जोडताना पण एकदम सैलमध्ये हा जो पट्टीचा कपडा आहे तो लावीत चला आणि खूप ओढू पण नका लावत असताना खालचा कपडा पण चेक करा बरोबर आहे की नाही बरोबर आहे एकदम कमी कमी अंतरावरती शिलाई घ्या म्हणजे काय होईल जो, जो कपडा आहे मागचा म्हणजे खालचा वरचा निसकणा नाही आणि छान असा या ठिकाणी तो आपल्या शिलाईमध्ये येईल इथपर्यंत आल्यानंतर आता इथं पट्टी आपल्याला कट करायची पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे त्यानंतर तिरकी कातर मी देणार आहे जेव्हा तुम्हाला दुमडायचं असतं तेव्हा तुम्हाला तिरकी कातर ही द्यावाच लागते त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे बघा आता पायपिंग कशी करायची एकदम प्लेन पट्टी घेतली मी म्हणजे खालचा कपडा त्यासोबत नाही पकडला मी फक्त प्लेन केलं आणि त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची शिलाईचं अंतर साधारणतः मशीनचा सा सा जो दाब आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवा म्हणजे इथे जो पलटी आहे कपडा होत नाही आणि हात शिलाई करायची गरज येत नाही एकदम प्लेन करत आपल्याला यावरती शिलाई करायची थोड्या थोड्या अंतरावरती ही शिलाई आपल्याला करायची म्हणजे काय होतं जो गळ्याचा आकार आहे तो खूप छान येतो नाहीतर मग कधी कधी काय होतं गळ्याचा आकारच आपला बिघडला जातो आणि चांगला दिसत नाही त्यामुळे थोडं थोडं अंतर घ्या आणि मग शिलाई चला तर अशा पद्धतीने आपला एकदम परफेक्ट मापाचा छत्तीस साईजचा ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार आहे सिल्क साडीचा डेली यूजसाठी रोज वापरण्यासाठी सिल्क साडीवर आपण हा ब्लाऊज बघितलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा आता ब्लाउज आपला तयार आहे आणि इथे आपल्याला बघायचे आहे टच बटनची पट्टी कशी तयार करायची एक इंचाचा मी कपडा घेतला सरळमध्ये आणि त्याला दुमडून पट्टीसारखी शिलाई करून घेतली दोन्ही बाजू निम्मे निम्म्यापर्यंत आपण कट करून घेतल्या थोडंसं दुमडून इथे आपण शिलाई करणार आहोत म्हणजे नाडी लावायची पण गरज नाही टच बटनची पट्टी जर असली नाडी लावायची पण गरज येत नाही बाहीकडून आपल्याला ही पट्टी जोडायची आहे आणि एकदम साधारणतः बघा अर्धा इंचचं अंतर ठेवायचं आहे पट्टीपासून गळ अर्धा इंचचं अंतर ठेवून मग ती मागे आपल्याला ही पट्टी जोडायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही टच बटनची पट्टी जोडली तर काय होतं आपल्याला नाडी लावायची गरज येत नाही आणि शोल्डर जर तुमचं कमी जास्त झालं किंवा उतरलं तर तिथे तुमचा जो शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो